की मैच सुरू होते अभिषेक पाटील सर या ठिकाणी येतात. खरं तर रायगड प्रीमियर लीग त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवली. अभिषेक पाटील सरांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू खांद्याचा वापर करतो गोलंदाज सुशांत मोकल, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू मात्र येऊन विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र संपतोय. अभिषेक पाटील सर या ठिकाणी येतात, त्यांच्याच पाठीमागे सुभाष पवार, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू अतिरिक्त बाउन्स, जास्त उचली पाहायला मिळते. इथे मात्र पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलंय. एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या बरोबरीने. संघाच्या धावसंख्येचं मात्र खातं या ठिकाणी खुलं केलं जात आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मॅन्डेटरी, पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. सुशांत मोकल हा गोलंदाज हे षटक हाताळतोय. मयूर पाटील आणि मनीष तात्रे असे आघाडीचे दोन फलंदाज विकेटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फुल टॉस प्रती जा, त्यावरती कडा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो पण चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. अंतिम क्षणाला या चेंडूला अडवलं गेलं, दुसरी धाव घ्यायचा मनसुबा होता पण एक चूक या ठिकाणी महाग ठरते ती पोसरी संघाला. मयूर पाटीलला माघारी परतावं लागतंय. ज्या चेंडूवरती मोठा फटका येईल असं वाटलं होतं त्या चेंडूवरती एकच धाव आणि तदनंतर गमावली जाते डावचितच्या साहाय्याने ही विकेट. ऑपरेटर, महत्वपूर्ण लढत आपण मैदानावरती पाहतोय आणि या महत्वाच्या लढतीमध्ये मोक्याच्या क्षणाला केलेली ही चूक आहे. कारण अखिल भोईर असेल, विशाल भोईर असेल यांच्या अनुपस्थितीमध्ये न्यू गोल्डन पोसरी संघ आपण पाहतोय. आणि त्याचा विचार केला जर दुसऱ्या बाजूला तर सुशांत मोकल त्याला इतर खेळाडूंची फार मोठी चांगली साथ आहे. कारण प्रसाद पाटीलचा खेळ पहिल्या सामन्यात आपण पाहिला असेल. सांघिक खेळाचं प्रदर्शन घडवत कळवे संघाची ताकद या मॅचमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि त्याचा विचार करता मयूर पाटीलची ही चूक त्याचा नुकसान सहन करावा लागू शकतो तो पोसरी संघाला. एक धाव धाव फलकावरती, दोन धावा धाव फलकावरती एक फलंदाज गमावलाय तो पोसरी संघानं. हा चेंडू मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, मनीष तात्रेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जय भगवे रक्त भगवा ध्यास भगवेच ध्यान, जनतेसाठी अहोरात्र जीवाच रान. भगवे रक्त भगवा ध्यास. सहा धावा आणि या सहा धावांच्या साह्यानं सोमनाथ पाटील, सतीश कुरर आम्हाला सांगतात धावफलकावरती धावा आहेत त्या आठ धावा धावफलकावरती, आठ धावा धावफलकावरती. अर्णब इलेवन न्यू गोल्डन पोसरी विपक्ष रुद्र इलेवन कळवे अशी ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. मनीष तात्रे आज सकाळपासून फलंदाजीच्या बहरात आहे. कारण ओवले येथील मैदानावरती तालुकावाईज स्पर्धेत या खेळाडूनं आक्रमण केलं होतं आणि तेच आक्रमण या मॅचमध्ये कायम पाहायला मिळतंय. भलेही त्या मॅचमध्ये रसानी संघ परास्त झाला असेल, पाच षटकात 88 धावा उभारून 89 धावा वाचवता आल्या नव्हत्या रसानी संघाच्या गोलंदाजांना. आणि तदनंतर या ठिकाणी दाखल झालेत मयूर पाटील आणि मनीष तात्रे. पण मयूर पाटील बाद झाल्यानंतर या खेळाडूवरती आता दारोमदार आहे आणि कोणतंच दडपण न घेता त्याने इथे लगावलाय षटकर. या षटकराच्या साह्यानं धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या एक बाद आठ, एक फलंदाज बाद, आठ धावा धावफलकावरती. अभिषेक पाटील सर यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं.
सुभाष पवार यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। गारमाता क्रिकेट संघ कराडे आणि नवजीवन चाबंडोली यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय। दुसरा दिवस आज स्पर्धेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, क्षेत्ररक्षक तैनात आहे। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्यानं नऊ धावा लागतायत त्या धाव फलकावरती। नऊ धावा धाव फलकावरती। दुसऱ्या फेरीची ही दुसरी मॅच आपण मैदानावरती पाहतोय। यातून जिंकणार तो ओम इलेव्हन जीवदानी बामण डोंगरी संघाच्या समवेत खेळणार, पण कोणता संघ जिंकेल हे बघणंही फार औत्सुकतेचं ठरेल। सुशांत मोकळ पहिलं षटक हातालतोय, गोलंदाज तयार आहे। हा चेंडू यावेळेस जोरदार अपील केली गेली, पंचांनी बोट उंचावलं आणि दुसरा धक्का मिळतोय प्रणय या फलंदाजाच्या स्वरूपात पोसरी संघाला। गिरशी खरी किरटा परी, गिरशी खरी किरटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, कौला तारा तिमी रहरा गर्दा शिवाजी राजा, कौला तारा तिमी रहरा गर्दा शिवाजी राजा। धाव फलकावरती धावा आहेत, दोन फलंदाज बाद, नऊ धावा धाव फलकावरती। विकेट हॅट्रिक साठी कोणत्याही गोलंदाजानं जर लगातार तीन विकेट प्राप्त केल्या तर नंदुशेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल। या अगोदर लगातार तीन षटकारासाठी 3000 त्यांनी लावले होते आणि ते पारितोषिक पटकावलं कळवे संघाचा प्रसाद पाटील या फलंदाजानं। इथे मात्र लगातार तीन विकेटसाठी असतील तब्बल 2000 रुपये। बॅटची एच आणि फार चांगला झेल पाहायला मिळाला एसटीनच्या मागे। एसटी रक्षक चांगलं काम करतोय, आणखी एक धक्का मिळतोय। गेल्या पावली माघारी परतला फलंदाज प्रमोद खारकर, माघारी परततोय। आता बॅकफुट वरती पाहायला मिळतोय तो अर्णव इलेव्हन न्यू गोल्डन पोसरी संघ। लगातार विकेट या ठिकाणी आता गमावले जात आहेत, एका भागीदारीची गरज आहे। कारण मनीष तात्रे सारखा फलंदाज विकेट वरती उभा आहे आणि त्याचा विचार करता या फलंदाजाकडे फार मोठी क्षमता आहे। कोणत्याही स्थितीमध्ये हा फलंदाज चांगला खेळ करू शकतो। अक्षय कांबळे सारखा फलंदाज या टीमचा हिस्सा आहे, त्याला अजून पॅव्हिलियनमध्ये आपण पाहतो आणि त्याचा विचार करता इतर फलंदाजांनी जर मनीष तात्रे या फलंदाजाला साथ दिली तर धावा होतील पोसरी संघासाठी। पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा जो निर्णय, त्या निर्णयावरती अगदी खरा उतरला गोलंदाज पहिल्या षटकात सुशांत मोकल। त्याने एक षटक हाताळलं आणि आपल्या षटकात धावा खर्च केल्या त्या नऊ। जरूर एक षटकार पाहायला मिळाला पण तदनंतर महत्वाच्या दोन विकेट त्यानं प्राप्त केल्या, एक विकेट डावचीतच्या साह्यानं। अद्यापपर्यंत स्थिती जर आपण पाहिली तर तीन फलंदाज बाद, नऊ धावा आहेत धावफलकावरती एक षटकाचा खेळ संपल्यानंतर। प्रसाद पाटील दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती। अर्णव इलेव्हन न्यू गोल्डन पोसरी, विपक्ष रुद्र इलेव्हन कळवे। ब्लाइंड स्ट्रोक, आडवे बॅटनं खेळायचं होतं पण शॉर्ट ऑफ लेंथ होती, आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर विसावला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये। कळवे टीम आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे। प्रसाद पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे पण प्रत्येकाचीच नावं माहीत असतील असं नाही, आपला 12वा खेळाडू असणं फार गरजेचं आहे। वासुदेव कुंडिलकर या परिसरात आपण त्यांना नेहमीच पंच म्हणून चांगलं काम करताना पाहत आलोय आणि त्यांनाच आपण आज दिवसभर मैदानावरती पाहतो। त्यांच्या समवेत तारागावचे पंच आपल्याला पाहायला मिळतात।
हा चेंडू सटीक लाईन आणि लेंथ हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढला. गलीच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं जाते. एक धाव्या चेंडूवरती जरूर मिळते एका धाव्याच्या बरोबरीने. धावफलकावरती धावा अद्यापर्यंत जमा होताना पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा धावफलकावरती. गारमाता क्रिकेट संघ कराडे आणि नवजीवन चावंडुली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आपल्याला माऊली ट्रॉफी 2021 ची स्पर्धा पाहायला मिळते. नंदुशेठ पाटील या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने सर्वे सर्वा, पण त्यांना रवी भोईर असतील, तुकाराम गायकवाड, गणेश भोईर, बालूदादा चौधरी, नितेश कारंदे आणि कल्पेश कदम आणि संपूर्ण गारमाता क्रिकेट संघ कराडे यांनी दिलेली साथ आहे. तदनंतर एक चांगली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. हा चेंडू फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडूवरती थांबणं गरजेचं होतं, पण चेंडूवरती येण्याचा हा प्रयत्न अंगलट येतोय. चेंडू हुलकावणी देऊन सीमारेषा पार होतोय. 4 धावांकरिता हा चौकार. ऐकले भल्ले भल्ले जाग्यावर बसले, काही जागीच खाली खचले, पण मराठे गालत हसले. चार धावांनी या 4 धावांच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 14. हा चेंडू यावेळेस डायरेक्ट हिट, मयूर पाटीलची चूक आणि तदनंतर त्या चुकीची पुनरावृत्ती मनीष तात्रेकडून. हा एक मोठा झटका आहे. पोसरी संघाला धावचीत बाद होते. फलंदाज मनीष आता मात्र पूर्णपणे बाजू भक्कम होते. ती रुद्र 11 कळवे या संघाची. सरर हो निका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब समशीरे ताने है माहे भवानी. आंधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये शीश ना झुके. पहला मनीष सात्रेकडून तो प्रयत्न अंगलट आला, त्याला आपली विकेट गमावी लागली. इथे मात्र दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच मैदानावरती सुरू आहे. राहुल पाटील खरं तर या परिसरात बरेचसे समालोचक आपण पाहतोय. सुरुवातीला महागुरु संत चौधरी सर असतील, टीके माळी सर, तदनंतर या परिसरातील मराठीची एक बुलंद तोप अभिषेक पाटील सर असतील आणि तदनंतर इतर कॉमेंटेटर आपण पाहिले. पण स्कोरची फार कमतरता जाणवते संदेश कंटे यांच्यानंतर. रोहित गाताळे सर असतील, संदीप पाटील सर असतील, तदनंतर संदेश कंटे सर, पण स्कोरर या परिसरात आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तदनंतर आपण बघतोय सोमनाथ पाटील जे वाजवून बिलॉंग करतात, त्यांनी मात्र आपला वेन या ठिकाणी ऍज अ स्कोरर म्हणून दिला. इथे मात्र चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 18. सोमनाथ पाटील सर यांच्याकडून अगदी तंतोतंत माहिती या ठिकाणी दिली जाते. चांगले स्कोरर गेल्या कित्येक स्पर्धेत आम्ही त्यांना पाहत आलोय. किंजल स्पोर्टची स्पर्धा असेल, सारसनच्या मोठी स्पर्धा आपण पाहिली असेल, कित्येक स्पर्धेत त्यांनी स्कोरिंग करताना, सार्थक ट्रॉफी असेल, आदर्श ट्रॉफी असेल, ऍज अ स्कोरर म्हणून फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. इथे जातो निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धाव आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. इथून पुढे आक्रमण केलं जाईल. इथून पुढे अक्षय आपली फलंदाजी या ठिकाणी सिद्ध करेल, स्वतःकडे असलेली गुणवत्ता सादर करेल की या विपरीत जी सुरुवात केली कळवे संघाच्या गोलंदाजांनी ती सुरुवात अगदी शेवटच्या 2 षटकात सुद्धा पाहायला मिळेल हे बघणं फार गरजेचं आहे. पण ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील अजिंक्य बहुड सर. तत्पूर्वी मी गारमाता क्रिकेट संघ कराडे नंदुदादा पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. इथे मात्र मी थांबतोय. पुढच्या 2 षटकासाठी असतील अजिंक्य बहुड. तत्पूर्वी डीजे. Thank you.
आता खेळ संपला, दहा फलकावरती धाबा आहेत, त्या 18 धाबा उर्वरित येणारे. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज ऋषिकेश माडिक, नॉन स्ट्राईकर येण्यावरती अक्षय, गोलंदाज तयार आहे अमित. अलॉंग द कार्पेट जमिनी लगतचा फटका, एक धाव चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केली जाते आणि एका धावीच्या बरोबरीने धापल जाऊन पोहोचत आहे ते 19 या धाव संख्येवरती. फार चांगली मित्रमंडळी स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय मानसी एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं मित्र म्हणेन आयोजन आणि सुंदर नियोजन पाहायला मिळत आहे. माऊली चषक 2021 आई गार माता कराडे यांच्या माध्यमातून हे दिमागदार देखणं आयोजन मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी माकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अमित घरत हा गोलंदाज. ऑन स्ट्राईक फलंदाज डावकुराजाचा अक्षय, कांबळीने मागच्या मॅच मध्ये फार चांगली कामगिरी केली होती. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसवले जात आहेत. फार चांगला वेग आहे, अचूक टप्पा आहे आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण गोलंदाज अमित घरतकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक शैलीदार हा गोलंदाज आहे आणि ज्या ज्या वेळी तुमच्याकडे गोलंदाजीवरती तुमचं नियंत्रण असणारे गोलंदाज मैदानावरती सफल ठरताना पाहायला मिळतात त्यातील आहे गोलंदाज अमित. फार चांगली कामगिरी करतोय. अक्षयला पुढील चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा, क्षेत्रक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावचित स्वरूपात हा तिसरा फलंदाज बाद होतोय. ऋषिकेश बच्चा बोलेगा टपका रे टपका एक और टपका, टपका रे टपका एक और टपका, दो में से एक गया एक का ये मटका, तीसरा है टपका. हितेश कारंदेंना विनंती करतो की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. या स्पर्धेचे मित्र म्हणून आयोजक आहेत आणि बरीचशी मेहनत त्यांच्या टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अमित घरतना पहिल्या चेंडूवरती सिंगल डाव, तदनंतर चेंडू निर्धाव. आपण पाहू शकाल यावेळेस फार चांगला गोलंदाज, गोलंदाजी माकवरती तयार आहे. अमितनं तीन चेंडूंची पैकी केली आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज अक्षय, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचाने सुरेश चेंडू दर्शवलाय. अवंतर दाबीला बढती मिळते, एका अवंतर दाबीनिशी धापल जाऊन पोहोचतोय ते 21 या धाव संख्येवरती. 21 धापलकावरती पाहायला मिळतात. हा चेंडू स्वेअर, स्वेअरच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल टाकण्याचा प्रयत्न, परंतु एकाच दोन मोठे फटके या मॅच मध्ये आणावे लागतील फलंदाज अक्षयला. हा फटका देखील चांगला होता, परंतु एलिव्हेशन थोडस चुकलं जात आहे. क्षेत्रक्षक तिथे आहे, बराचसा वेगाने मित्रांनी चेंडूवरती आला. फार चांगलं चेंडूला क्षेत्रक्षण केलं जात आहे, ताकदवर क्षेत्रक्षण. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय आणि केवळ एक धाव या चेंडूवरती मिळायला जाते आणि एक धावीच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी मैदानावरती आपण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी माकवरती पुन्हा एकदा सज्ज असेल अमित घरत, एक चांगल्या दर्जेचा गोलंदाज आणि फार चांगली त्याची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. समीर तांडेल ऑन स्ट्राईक फलंदाज, समीर तांडेलकडे ताकद आहे मोठमोठे फटके मारण्याची, परंतु ते मोठे फटके आता आणावे लागतील. चेंडू स्वेअर, पंचाने स्वेअर चेंडूचा इशारा केलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला मित्र म्हणेन फेकी केली होती, थोडस जास्त मित्र म्हणेन चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेतला आणि त्या चेंडूला स्वेअर दर्शवलं जात आहे आणि एका धावीच्या बरोबरीनं धापल जाऊन पोहोचतोय ते अर्थातच 23 या धावसंख्येवरती. मोठे फटके आणावे लागतील, एका दोन मोठ्या फटक्याने मित्र म्हणेन धावसंख्येला आकार मिळेल, परंतु ती धावसंख्या जमवण्याच्या प्रयत्नात आणि यावेळेस चांगला फटका बासमनच्या मित्र म्हणजे बॉलच्या मॅरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती आक्रमण, बासमनच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला फेकून दिलं जात आहे सीमारेषा पलीकडे वायडिश लॉंगांच्या डोक्यावरून हा विलोपनीय षटकार. चेंडू द्यायचा मैदानामध्ये,
या अगोदर आपण सांगितलं होतं की समीर तांडेल या फलंदाजाकडे ताकद आहे मोठमोठे फटके मारण्याची. ज्या ज्या वेळी पुसरी टीम मी तर म्हणेन अडचणीत असते, ज्या ज्या वेळी पुसरी टीम वरती दडपण असतं, ते दडपण दूर करण्याचं काम समीर या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं आणि तो ऑन स्ट्राईक आहे. या अगोदर आपण सांगितलं की मोठे फटके आले पाहिजेत, मोठ्या फटक्याला मी तर म्हणेन सामोरी गेली पाहिजे आणि त्या मोठ्या फटक्या मारण्यामध्ये सक्षम ठरणारा, सफल ठरणारा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे समीर तांडेल. गोलंदाज अमित तैयार आहे. अमितचा चेंडू ब्लॉकॉलला टाकलं होतं, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र चेंडूचा वापर केला. या मी तर म्हणेन चेंडूवरती मोठा फटका मारणं थोडस कठीण होतं, परंतु एक धाव मिळतीय एका धावीच्या बरोबरीनं, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 या धावसंख्येवरती. मी नंदकुमार शेठ पाटील यांना विनंती करेन की या स्पर्धेमध्ये सकाळपासून मी तर म्हणेन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या सुमधुर वाणीतून. मी अंकित मालुसरे यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करेन. नंदकुमार सुशांत माडिक यांना की आपल्या शुभाचे आपण उत्कृष्ट समालोचक अंकित मालुसरे यांचं स्वागत करावं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांत माडिक, त्यानंतर नंदकुमार शेठ पाटील, त्यांच्या समवेत मित्र म्हणजे नितेश कारंदे असतील. या स्पर्धेचे मित्र म्हणून आधारस्तंभ आहेत तुकाराम गायकवाड. या सर्व टीमनं मित्र म्हणून त्यांच्या घेतलेली मेहनत आहे. नंदकुमार पाटील आणि तुकाराम गायकवाड एक यांच्या कांद्याला कांदा लावून मित्र म्हणून हे स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये मित्र म्हणून पारितोषिक लावण्याचं काम करतायत नंदकुमार पाटील साहेब. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. दिमागदार देखणं 16 मैदानावरती पाहायला मिळतंय. आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. आई गारमाता कराडे माऊली चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं, मी स्वतः अजिंक्य बौड, अंकित मालुसरे, राहुल पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जातंय मान्यवरांचं. मी तर म्हणेन या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 37 या धावसंख्येवरती. फार चांगला फटका पाहायला मिळाला, आपल्यातून फटकेबाजी आता पाहायला मिळतीय. ज्या ज्या धावसंख्येवरती रोक लावलं होतं, ज्या धावसंख्येवरती लगाम लावलं होतं, ज्या धावसंख्येला पूर्णविराम दिलं होतं, ती धावसंख्या मित्र म्हणे आता झपाट्याने वेग घेणारी धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 37 या धावसंख्येवरती. आपल्यातून फटका डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार होतोय. 6 धावेसाठी मारलेला हा दणदणीत विलोपनीय षटकार. भोसरी आणि कलवे अशा दोन संघादरम्यान चालू असणारी लढत मैदानावरती पाहायला मिळतेय. सुरुवातीला विकेट गमावल्या त्या मयूर पाटील धावची स्वरूपात बाद झाला, त्यानंतर मनीष तातरे जरूर एक षटकार लगावला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मयूर मनीष तातरेची विकेट पाहायला मिळाली. प्रणय भोईर बाद झाला 0 या धावसंख्येवरती. प्रमोद खारकर हा 0 धावसंख्येवरती बाद झाला, परंतु त्यानंतर दाडो मदर आली ऋषिकेश माडिक आणि अक्षय वरती. ऋषिकेश देखील या सामन्यामध्ये बाद झाला, परंतु समीर तांडेल काय आक्रमकता धारण करतोय या मॅच मध्ये. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले पाहिजेत अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला मित्र म्हणजे साजेशीर अशी कामगिरी या मैदानावरती करतोय. बॅक टू बॅक आलेले दोन षटकार, त्या अगोदर आल्या आल्या केलेला प्रहार म्हणजे केवळ मित्र म्हणजे षटकाराच्या सहाय्यानं त्याने 18 धावा जमवल्यात. एकेरी धावेच्या सहाय्यानं 19 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू आडव्यावाटने खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय या फलंदाजाचा, परंतु प्रयत्न फसवला जातोय. लेग बाय स्वरूपात ही सिंगल मिळतीय आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 45 या धावसंख्येवरती.
45 या धाव संख्येवरती दहा फलक जाऊन पोहोचतोय. फार चांगला खेळ मैदानावरती आता पाहायला मिळतोय. महेंद्र पाटील यांच्यावरती हल्ले चढवले जातात. हल्ला बोल क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. हा फटका देखील आडव्या बॅटने खेळण्याचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणता समतोल जुळला नाही आणि अर्थातच हा चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूचा सांगताना दहा फलकात काय बदलणार, दहा फलक स्थिरावलंय ते 45 या धाव संख्येवरती. 45 जाबा दहा फलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूची पैकी करण्यासाठी गोलंदाज महेंद्र पाटील तयार आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दीप केरलेक वरून चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ एक धाव मिळतीय. फलंदाज समीर तांडेलला संघासाठी एक धाव जमवतोय एका धावेच्या बरोबरीनं. दहा फलक जाऊन पोहोचतोय 46 या धाव संख्येवरती. चार षटकांचा खेळ संपलाय, पंचांचा षटक संपण्याचा येतोय इशारा. अर्थात पहिलं सत्र संपलं जात आहे. पोसरी टीमनं बॅटिंग करत असताना धावा जमवल्या त्या 46. येणारे 24 चेंडू हिच्यासाठी गरज असणार ती 47 धावेंची बॅटिंग करणाऱ्या कलवे टीमला. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला, घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला. बाहेर जावा मी जातो माझ्या साईच दर्शन घेतो, मुखी साई नामाचा गजर माझ्या साईला डोल्यान पाहतो. लिंबा खाली प्रगट झाला दाखवला अवतार दुनियेला, लिंबा खाली प्रगट झाला दाखवला अवतार. धन्यवाद डीजे, थँक्यू. 47 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी कलवे टीमकडून मैदानाकडे रवाना होतीये. सुशांत मोकळ आणि अजित मोकळ हे दोन चांगले फलंदाज मैदानाकडे रवाना होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रसायनी एक्सप्रेस मनीष तात्रे. फार चांगली मॅच मैदानावरती आता पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नवनाथ डीजे यांच्याकडून पारितोषिक आहे. अर्थातच विकेट हॅट्रिक साठी चार षटकामध्ये कोणत्या एक गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर नवनाथ डीजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज अजित मोकळ, नॉ स्ट्राईकर एंडवरती सुशांत मोकळ. दोन्ही फलंदाज मित्र म्हणे ताकदवर आता मैदानावरती पाहायला मिळतात. 47 धावेंचा पाठलाग करणार की त्या उलट या 47 धावेंचं संरक्षण करणार गोलंदाज मनीष तात्रे आणि त्याची सर्व टीम. काय घडेल या मॅचमध्ये हे पाहणे गरजेचं असणार, परंतु पहिलं मॅन्डंटी पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय गोलंदाज मनीष तात्रे.
सर्कलचं पावंदी असणारे षटक नऊ क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये मित्र म्हणून बांधले गेलेत. दोन क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर हा क्षेत्ररक्षक मित्र म्हणून तिथे तैनात आहे. फार चांगला फटका होता फलंदाज अजित मोकलच्या बॅटमधून अलंग द कार्पेट पाहायला मिळतोय. जमिनीलगतचा फटका एक डाव देऊन जातो एका डावीच्या बरोबरीनं. दापलकाचा श्री गणेश केला जातोय. स्वतःसाठी संघाचा खाता ओपन केलं जाते फलंदाज अजित मोकल या फलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज मनीष तातरे तयार आहे. फार चांगली कामगिरी मागच्या मॅच मध्ये केली होती. केवळ एक डाव त्यानं खर्ची केली होती मागच्या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ ताकदीच आहे आणि त्या संघाविरुद्ध तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार. स्लोवर डिलिव्हरी काय जेल पाहायला मिळतं अप्रतिम जेल क्षेत्ररक्षक ऋषिकेश माडिकच्या माध्यमातून. मोठी विकेट बडी मछली जाल में फलंदाज सुशांत मोकल या चेंडूवरती बाद होतोय. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, clap, clap. आहे मनाने सादा अशी दादाची आदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा. डीजे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक या कॅश साठी. त्यानंतर आयोजकांच्या वतीनं मित्र म्हणेन सन्मान चिन्ह असेल या कॅश साठी. आणि अर्थातच फार चांगला खेळ मैदानावरती ऋषिकेश माडिकनं टिपलेलं आहे सुंदर जेल. आणि हे जेल नसेल मित्र म्हणेन या मॅचचं टर्निंग पॉईंट असेल कारण की मोठी गोल्डन विकेट आहे मित्र म्हणे. सुशांत मोकल हा फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज प्रसाद पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ऑन स्ट्राईक. प्रसाद पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. गोलंदाज मनीष तात्रे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. परंतु दोन्ही मित्र म्हणेन ताकदवर खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ मैदानावरती चांगला पाहायला मिळतोय. मनीष तात्रेनं पहिल्या चेंडूवरती बाद केलं दुसऱ्या चेंडूवरती बाद केलं फलंदाज सुशांत मोकलला. तीन षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. नंदकुमार पाटील साहेबांच्या माध्यमातून हा चेंडू देखील लोअर पुलटस पद्धतीचा होता मित्रांनो पिक करण्याचा प्रयत्न. परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि अर्थातच हा चेंडू निर्धाव जातोय. तीन चेंडूची पैकी करून झाली केवळ एक धाव खर्ची केली जाते. मनीष तात्रे एक वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिलंय चांगल्या चांगल्या फलंदाजांना मित्र म्हणून त्यांनी नाचवलेत. आणि असा गोलंदाज आहे बरेचसे वर्ष मित्र म्हणून या क्रिकेटवरती त्याचं अधिराज्य पाहायला मिळतंय. आणि यावेळेस देखील त्याचं चांगलं काम मैदानावरती तो त्याचे 100% पोस्टरी टीम साठी देतोय. यावेळेस देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत येणार. परंतु थोडीशी फेकी खराब पाहायला मिळतोय आणि अर्थातच एक डावे चेंडूवरती मिळते एका डावेच्या बरोबरीनं. दापलक जाऊन पोहोचतंय ते दोन या डाव संख्येवरती. काय मॅच पाहायला मिळते दोन्ही मॅच दोन्ही टीम मित्र म्हणे ताकदवर एकाच कॅलिबरच्या एकाच दर्जेच्या दोन्ही टीम मैदानावरती पाहायला मिळतात. आणि दोन्ही टीमने मित्र म्हणे आजच्या दिवसभरात फार चांगला खेळ मैदानावरती दाखवला. प्रेक्षकांचं त्यांनी मनोरंजन केलं. या उलट मित्र म्हणेन चांगल्या चांगल्या टीमला पराभूत करून ते या फेरीपर्यंत पोहोचलेत. गोलंदाज तयार मनीष तात्रे यावेळेस तयार आहे. ऑन स्ट्राईक सुशा मित्र म्हणेन अजित मोकल हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. जेल सुटलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण भावेश माडिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि अर्थातच जेल टिपणं गरजेचं होतं. सलामीला आलेला फलंदाज आहे अजित मोकल त्याला जीवनदान दिलं जात आहे. क्रिकेटचं मित्रांनो एक गणित आहे. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करत असताना किंवा ज्यावेळी तुम्ही प्रथम फलंदाजी करता एखाद्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर फलंदाज त्या मॅचमध्ये फार घातक ठरतो. तो फलंदाज त्या मॅच मध्ये डोकीदुखी ठरतो. कारण की बरेचसे आपण असे रेकॉर्ड पाहिलेत एका एका मित्रांनो पहिल्या पहिल्या चेंडूवरती सुटलेलं जेल आणि त्यानंतर त्या फलंदाजाची
आक्रमकता मैदानावरती पाहायला मिळाली. हे गणित मैदानावरती पाहायला मिळेल का की त्या उलट गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल मनीष सातरेची, हे पाहणं गरजेचं असणार आहे. अस्थायिक फलंदाज प्रसाद पाटील, हा चेंडू देखील निर्धाव आणि केवळ 3 धाबा खर्च केल्या जातात. मनीष तातडीने काय लाजवाब षटक मित्रांनी हाताळलंय, पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. बांधून मित्र म्हणून ठेवण्यापेक्षा फलंदाजांना मारूच दिलं नाही, फार चांगलं काम त्यांचं मैदानावरती पाहायला मिळतं मनीष सात्रेच्या माध्यमातून. परंतु उर्वरित अजूनही षटक बाकी असणार 3, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार. 47 धावींचा पाठलाग करत असताना दहा फलकावरती धाव आहेत 3, 18 चेंडू आणि आता 44 धावींची गरज आहे ती विजयासाठी. 18 चेंडू 44 धावींची गरज. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असणार मयूर पाटील. छोटा पॅकेज मोठा धमाका. ज्या ज्या वेळी मित्र म्हणेन जसं फलंदाजी करत असताना समीर तांडेल टीमला उपयुक्त ठरतो, तसा मयूर पाटील हा जादुई गोलंदाज आहे. ज्या वेळी कमी धावसंख्या असते त्या त्यावेळी संघाला तारणारा हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. मनीष तातरेनंतर मित्र म्हणेन मयूर पाटील, अखिल भोईर यांची कामगिरी मैदानावरती चांगली पाहायला मिळते. परंतु अखिल भोईर आज नाहीये, विशाल भोईर नाहीये, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत चांगला खेळ मैदानावरती खेळला जातोय मनीष सात्रे आणि मयूर पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून. मयूर पाटील छोटा पॅकेज बडा धमाका, यावेळेस फार चांगला काम करतोय. पहिला चेंडू त्याने निर्धाव हाताळलाय. राहुल या मॅच मध्ये काही घडू शकतं, दोन्ही टीम ताकदवर आहेत. फलंदाज अजित मोकलला दिलेलं जीवनदान कितपत महागडं ठरतंय या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. नो मॅन्स लँड चेंडू वन बाव सी मारेशा पार, चार धावीसाठी मारलेला हा मोक्याच्या क्षणाला मी तर म्हणेन चौकार पाहिलं म्हणतोय. सत्या नवे चौकार आलाय, परंतु चौकार एक दिलासा देऊन जातोय या मॅचचा. फलंदाज अजित हा चेंडू देखील ब्लॉक ऑलला टाकलं होतं, फिरकीचा हा गोलंदाज. कधी मी तर म्हणेन ऑफकट कधी लेगकट आणि त्यानंतर मी तर म्हणेन वीरशेने म्हणजे विविधतेने नटलेली याची गोलंदाजी मयूर पाटीलची मैदानावरती पाहायला मिळते. फार चांगली कामगिरी मयूर पाटील यावेळेस मैदानामध्ये करतोय, तितकीच चांगली कामगिरी अजित मोकल हा फलंदाज मैदानावरती करतोय. परंतु दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत, त्यांची ताकद मैदानावरती आता पेश करावी लागणार, त्यांना त्यांची ताकद मैदानावरती दाखवावी लागणार. गुणवत्तेला मित्र म्हणेन त्यांची गुणवत्ता आहे, ती गुणवत्तेला न्याय देणारी फटकेबाजी आता मैदानावरती त्यांना करावी लागणार. राहुल दोन्ही टीम एकाच दर्जेच्या मैदानावरती आहेत, परंतु पोसरी टीम काय करेल या मॅच मध्ये त्या उलट मित्र म्हणेन प्रत्युत्तर देणारा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हातदणदणीत षटकार. हारने का डर और जीतने की उम्मीद, इन दोनों के बीच जो एक टेंशन वाला वक्त होता है ना, कमाल का होता है. धन्यवाद. जेब खाली हो तभी तो सटे देखने चाहिए. मैदान मध्ये अर्थातच राहुल ही स्पर्धेचा जर आपण विचार केला तर फार चांगली स्पर्धा आहे. रसायनी परिसरामध्ये आपण बऱ्याचशा ताकदवर स्पर्धा पाहिल्या, परंतु त्यातलीच ही मानाची आणि मित्रांनो सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा पाहायला मिळते. आई गार माता कराडे यांच्या माध्यमातून माऊली चषक 2021 हे सुंदर आयोजन. त्यापेक्षा मित्र म्हणेन ही संकल्पना ज्यांनी आखली ते नंदकुमार शेठ पाटील आणि त्यांच्या संकल्पनेला न्याय दिला मित्र म्हणेन तुकाराम गायकवाड, नितेश कारंदे आणि सुशांत माणिक या सर्व मित्र म्हणे साथीदारांनी आणि त्यांनीही मित्र म्हणे मेहनत घेऊन ही स्पर्धा आणि त्यांच्या सर्व टीमनं घेतलेली मेहनत त्याच्यानंतर मित्र म्हणे ही संकल्पना उद्या सांगताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर पाटील तयार आहे, षटकार येतोय मित्र म्हणे फार चांगलं काम मैदानावरती करतोय फलंदाज प्रसाद. हा फटका देखील चांगला आहे, क्षेत्रक्षक तिथे आहे, चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पल्लीकडे, चार धावेसाठी मारलेला हा दणदणीत चौकार. पहिला आला षटकार आणि त्यानंतर येतो हा चौकार, म्हणजे हे दोन चेंडूवरती मिळतात 10 धावा.
धावपळक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 47 धावांचा पाठलाग करत असताना 18 या धावसंख्येवरती शेवटचे निर्णायक 13 चेंडू विजयासाठी गरज आहे ते 29 धावांची. 13 चेंडू 29 धावांचं समीकरण. गोलंदाज मयूर पाटील तयार आहे. हा चेंडू चांगला फटका. चेंडू जात सीमा रेषेच्या अगदी जवळ. वन बाउंस सीमारेषा पार. हा दणदणीत आलेला चौकार. चौकारच्या साईडने आपण एक धावून पोहोचतो. धन्यवाद दिले. धावपळ जाऊन पोहोचतोय. ते 22 या धावसंख्येवरती शेवटचे निर्णायक 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 25 धावांची. चेंडू त्या मैदानामध्ये, परंतु त्यानंतर मयूर पाटीलनं पहिले 3 चेंडू फार सुरळीत टाकले होते राहुल, परंतु त्यानंतर काय लाजबाब आक्रमण पाहायला मिळलं. 3 चेंडूवरती 14 धाबा खर्ची केल्या. उर्वरित मित्रांनो पहिल्या चेंडूवरती आलेल्या चौकार आणि एकेरीच्या सहाय्याने टोटल 19 धावा त्यानं खर्ची केल्या. 3 आणि 19 बरोबरीने धापल जाऊन पोहोचतो ते 22 या धावसंख्येवरती. गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळतीय. सर्वप्रथम तर मित्रमंडळींनो या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचा कणा म्हणून नंदकुमार शेठ पाटील यांना ओळखलं जातं. त्यांच्या कांद्याला कांदा लावून तुकाराम गायकवाड, नितेश कारंदे, सुशांत माडिक आणि त्यांच्या सर्व टीमनं, रघुनाथ भोईर आणि त्यांच्या सर्व टीमनं घेतलेली ही मेहनत मैदानावरती पाहायला मिळते. सर्वप्रथम तर सर्व आयोजकांच्या मनाच्या अंतकरणापासून स्वागत करेन. अंतनंतर चौधरी साहेब यांनी दिलेली मित्र म्हणून 100% प्रयत्न या मॅच मध्ये या स्पर्धेला उजाला आणण्याचं काम करतात. सर्वांचं स्वागत असेल, परंतु आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल देखील मी नितेश कारंदे, राहुल पाटील स्वतः आमच्या समोर बसले, त्यांचं मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, ज्यानं या अगोदरच्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अमित वरती हल्ला चढवला पहिल्या चेंडूवरती. चेंडूला फेकून दिलं जातं सीमारेषा पल्लीकडे. अजित मोकलच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत षटकार. अजित मोकलला तुम्ही जीवनदान दिलं ही सर्वात मोठी चुकी या मॅच मध्ये पाहायला मिळतीय. आणि फार चांगलं झेल टिपलं असतं मित्र म्हणेन क्षेत्ररक्षक भावेश माडिकनं, परंतु ते झेल सोडलं आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय फलंदाज अजित मोकल या मॅच मध्ये. आक्रमण पाहायला मिळतोय. सुरुवातीला मित्र म्हणे केवळ 3 धावा होत्या, परंतु त्यानंतर मित्र म्हणे काय लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद पाटील आणि अजित मोकल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून यावेळी देखील चांगला फटका, परंतु फटका फसला होता. एलिव्हेशन थोडस चुकलं होतं मित्र म्हणे या फटक्यामध्ये. आणि अर्थातच एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाबेच्या बरोबरीनं धापळक जाऊन पोहोचतोय. ते 29 या धावसंख्येवरती 47 धाबींचा पाठलाग करत असताना 10 चेंडू आणि 18 धावींची गरज. कलवे विपक्ष पोसरी काय घडणार या मॅच मध्ये याचं धावतं लाईव्ह प्रत्यक्ष ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती घेतो राहुल पाटील यांना. धन्यवाद अजिंक्य, फार चांगली मॅच बघायला मिळते. पैसा वसूल मॅच असेल ही, कारण कलवे आणि पोसरी हे दोन ताकदवर टीम आहेत. एका बाजूला जर आपण विचार केला तर कलवे टीम कडून टाळ्या वाजवल्या जातात जर षटकार चौकार आला तर. जर एखादा चेंडू डॉट गेला तर आपल्याला या ठिकाणी पोसरीच्या किमेमधून टाळ्या वाजवल्या जातात. अभिजित पाटील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पोसरी संघाला सपोर्ट करतात आमचे गुरुवरी अभिषेक पाटील आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. फार चांगली मॅच बघायला मिळते. एक संकल्पना आखली या ठिकाणी आमचे नंदकुमार शेठ पाटील आणि त्या संकल्पनेला सत्यात उतरवले गेले. ते सुशांत माडिक, चौधरी साहेब, तुकाराम गायकवाड आहेत, नितेश, त्याच्यानंतर कल्पेश कदम आणि त्यांची सर्व टीम. त्याच्यानंतर ही स्पर्धा आता सार्थकी लागते ती आई गार माता स्पोर्ट्स कराडे टीम साठी. या चेंडूवरती जो अडसर निर्माण झाला असता तो अडसर आता दूर केला गेलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 29. येणारे चेंडू असतील आता
8 आणि गरज आहे तब्बल 18 धाबांची डीजे. आई गार माता स्पोर्ट्स कराडे 1 लाखाची इनामी राशी, 3 दिवशी स्पर्धा आणि फार चांगली संकल्पना राबवली गेली आणि ती सत्रात उतरवल्यानंतर जे वाढदिवस होतं खऱ्या अर्थानं नगर विकास मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन बघायला मिळालं आणि श्रीकांत साहेब आणि त्यांच्या एकनाथ शिंदे साहेब यांचे फार जवळचे निकटवर्ती सन्माननीय आमचे या स्पर्धेचे संकलक संकल्पना आखणारे नंदकुमार शेठ पाटील यांनी संकल्पना आखली आणि त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे 4 वेळा विधानसभेवरती आमदार झाले होते आणि त्यांची नावाची स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आणि तेवढी ताकदीची मॅच बघायला मिळते ती पोसरी आणि दुसऱ्या बाजूला कलवे या दोन टीम दरम्यान. गोलंदाज आम्ही थोडासा रनअप मध्ये गपलत बघायला मिळते. थोडासा दडपण दडपण आणि दडपण खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेनेने त्यांनी मराठी अस्मितेचे मानबिंदू ज्यांनी मराठी माणसासाठी एक ओळख निर्माण करून दिली ते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत एक शिवसेनेची ओळख असणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. ज्यांनी लाल दिव्याची गाडी कधीच न वापरता वापरून सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात एकच आवाज गुंजले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं शिवसेनेची एक आवाज आणि शिवसेनेची एक ताकद आपल्याला भगवमय वातावरण बघायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या मॅच मध्ये सुद्धा फार मजा येते. अजिंक्य या 2 धाब्याच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या अंकावरती 31 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 7 आणि 16 धाबांची गरज आहे. हा चेंडू महत्वपूर्ण असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या पोसरीसाठी तर हा महत्वपूर्ण चेंडू असेल. मोठा फटका लागवावा लागणार तो कलबे टीमच्या फलंदाजांना. फुल टॉस बॅटची एज पण मिस टायमिंग स्ट्रोक ज्यावरती नजर टायमिंग जुळणं फार महत्वाचं असतं. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा दोन्ही बाजूला सामना झुकला गेलाय. जो एका बाजूला कलबे संघ धावांसाठी संघर्ष करतोय तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी धावा रोखण्याचं काम पोसरी संघाकडून केलं जात आहे. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. या ठिकाणी अजूनही गरज आहे. 3 मोठे फटके या मॅच मध्ये कलबे टीमला विजय प्रस्थापित करू शकेल. पण ते 3 मोठे फटके आता गोलंदाज प्रणय भुईर त्याच्यावरती विश्वास टाकला. त्या प्रणय भुईरला 3 मोठे फटके रोखायचे आहेत. फार चांगली मॅच बघायला मिळते. रंगतता बघायला मिळते या मॅच मध्ये. थोडीशी ट्विस्ट निर्माण करतोय तो गोलंदाज. 3रा षटक फेकणारा अमित ज्याने षटक फेकलं त्यामध्ये फक्त धावा खर्ची केला. 9 मनीष ठाकरेनं खर्ची केला त्या 3 धावा. पण मयूर पाटील तो थोडासा चुकीची गोलंदाजी केली त्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 19 धावा आणि त्या धावाच मिरर म्हणेन पोसरी टीमला एक बॅकफुटला ढकलणारा त्या धावा त्या ठिकाणी मयूर पाटीलने दिला गेला. पण अजूनही काही घडलेलं नाहीये. येणारे 6 चेंडू आणि गरज 16 धावांची. ऑन अ स्ट्राईक फलंदाज सौरभ. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली मयूर पाटील कोणतीही चूक न करता फलंदाज तंबूच्या आसरेला. Thank you.
वरती असेल, पण जो सलामीला आलेला अजित मोकल आहे त्याच्यावरती सर्वस्व आता दारोमदारे कलबे टीमची, ज्याने संघाला आणि डावाला साबरलं, आपल्या कलबे टीमसाठी 100% इनपुट देण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. प्रणय भोईर ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर पूर्णपणे पोसरी टीमच्या पाठीराख्यांमध्ये एक अशीच वातावरण बघायला मिळते. हा चेंडू डायरेक्ट डाइट करायला पाहिजे होती पण चुकी केले अक्षयनं, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग सीमा पार, येते बाउंड्री. चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज आहे. प्रणय भोईर वरती आक्रमण केले दुसऱ्या चेंडू वरती, प्रणय भोईर तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. राईट आम द विकेट शॉर्ट पिच चेंडू मिस टायमिंग शॉट बघायला मिळतं. मयूर पाटीलच्या विकेटची गरज होती, विकेट मिळवली गेल्या पोसरी टीमनं. आता त्या 4 आलेल्या धावा आता अडचण निर्माण करून देतात, कारण येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता 12 धावांची गरज. प्रणय भोईर कधी एखादा खराब चेंडू टाकतोय तर कधी एक विकेट मिळवली जाते. शॉर्टपिच चेंडू भिरकावला गेलाय, ताकद आजमावली गेले, प्रयत्न केले जातात, फार चांगला प्रयत्न केले ते अक्षय कांबळे या फलंदाजांना, गोलंदाज क्षेत्ररक्षकानं. या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय क्षेत्ररक्षक बघायला मिळेल, आपला अतुल क्षेत्ररक्षण ज्याने 100% या ठिकाणी योगदान देण्याचं काम या क्षेत्ररक्षकांनी केलं गेलंय. परंतु धावचितच्या या ठिकाणी माध्यमातून फलंदाज होतोय बाद. आता गरज आहे ती धावफलकावरती. धाबा आहेत त्या साती गुणलेखक सांगतायत की 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, 2 चेंडू आणि 11 धाबांची गरज. मोहन मोहनती पाटील आपल्याला बघायला भेटतात, पण गरज आहे ती येणारी 2 चेंडू 11. हा चेंडू आता या मॅच मध्ये पोसरी संघानं पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. पण एखादा जर चमत्कार घडला तर कदाचित या मॅच मध्ये कलबे संघ या मॅच मध्ये पुनरावृत्ती करू शकेल. पण या उत्तराला प्रत्युत्तर देत असताना तब्बल धावांची गरज होती 47, पण त्या 47 धावा पूर्णपणे अडचण निर्माण करून दिल्या त्या गोलंदाज प्रणय भोईरनं, कारण त्या अंतिम स्लॉगवरच्या षटकामध्ये जे षटक आलं त्याच्या वाट्याला ते 100% या ठिकाणी लाभदायक ठरलं पोसरी टीमसाठी. आणि ते पूर्णपणे या ठिकाणी बघायला मिळतं. पोसरी संघ या मॅचमध्ये हवी ठरतोय, कारण 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. एखादा चमत्कार घडला तर या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. गोलंदाज तयार प्रणय भोईर, राईट आर्म ओवर द विकेट, समोर उभा फलंदाज. हा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर फेकतोय. पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे, पण असेच जर चुकीचे चेंडू फेकले तर कदाचित हा सामना बोलता येणार नाही. पण प्रणय भोईरकडे फार मोठी शैली आहे गोलंदाजीची, प्रयत्न चांगले करत आहेत. पण अजून 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. चला स्पीडअप घ्या पोसरी टीम, वेळ विनंती मनीष तात्रे. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे, फलंदाज प्रयत्न फार चांगले केले त्या अक्षय कांबळे क्षेत्ररक्षकानं. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतंय. आणि या मॅच मध्ये जो यू टर्न मिळाला खऱ्या अर्थानं जे